नमस्कार द डिबेटच्या ह्या भागात तुमचे सगळ्यांक येवकार. काँग्रेसी भितर जें कितें चल्लां तें जर पळयलें जाल्यार सगळेच अजाप जातात, फक्त काँग्रेसमॅनय न्ही लोकूय अजाप जातात. आनी आज जेन्ना आमी डिबेट करतात काँग्रेसी भितर नक्की कितें चल्लां, एक डिसिप्लिनरी कमिटी येता पूण कमिटीची वांगडी येनात, जांकां नोटीस धाडला तेवूय येनात, आनी दुसरे दीस चित्रविचित्र स्टेटमेंट्स आमकां पळोवपाक आनी वाचपाक मेळटात. नक्की चल्लां कितें? आनी विधानसभा अधिवेशन जेन्ना तोंडार आसा तेन्ना काँग्रेस ह्या सगळ्या चक्रव्यूहातल्यान भायर सरपाक शकता काय कितें? आजिराम भासाभास करतात. काँग्रेसींतल्यान ह्या विशयाचेर कोणूच येवपाक तयार ना, कारण एक थोडे आवडच्यान आसात, थोडे त्या आवडच्यान आसात, आनी इंटरनल मॅटर म्हणटकीर कोणूच मिडिया मुखार येवन उलोवपाक शकना. तीन पत्रकारांक, ज्येश्ठ पत्रकारांक घेवन आमी आज ही डिबेट करतात. तिगी जाणांनी फाटली कितलीशींच वर्सां काँग्रेसीचो कारभार पळयला आनी आतां कितें चलता तेंय खूब लागीं सावन पळयलां. तांचे कडेन आमी भासाभास करतले. पयली आसात म्हजे बरोबर ज्येश्ठ पत्रकार नवप्रभाचे संजीवबाब वेरेकार, स्वागत तुमचें. दुसरे आसात म्हजे बरोबर ज्येश्ठ पत्रकार आनी जांकां फाटले 3 दशकां परस चड पत्रकारितेचो अनुभव आहा ते गुरुदासबाब सावळ. आनी तिसरे आसात म्हजे बरोबर गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टाचे अध्यक्ष आनी गोवा दिसाचे चीफ रिपोर्टर किशोर गांवकार. नमस्कार संजीवबाब, सुरवात तुमचे कडच्यान करता. कितें दिसता हें काँग्रेसीचे पळयल्यार तारू भरकटलां बिरकटलां काय कितें परिस्थिती? तारू भरकटतले जाल्यार पयलीं तें तारू आसचें पडटा. म्हाका सद्या म्हजें वैयक्तीक धोरण कितें आसत तें जग जाहीर आसा, पुणून सद्या काँग्रेसीचें तारूच ना म्हणटकच तो भरकटपाचो प्रश्नूच येना. भरकटलें आनी खंयी समज दर्यान अशें खंयच्या खंय गेलें, जर तारू जर आसलें जाल्यार कोणीय बाबडो दोरी घालून तें हाडूं शकता. काँग्रेसीन सद्या हें तारू ही दोरी ना आनी तारूय ना, ही स्थिती काँग्रेसीची. सद्याक तूं कितें म्हणटा? सद्याक तांकां परत सगळीं बोट बांदपाक येवची पडटली. बोट बांदपाक न्ही सामकी, पूण हें कितें स्वप्नांतली खबर कशी. खूब कठीण काळ आसा. कितें आसा? बदलतो जो काळ आसता पळय त्या प्रमाण एक नेतृत्व आसचें पडटा, बदलत्या काळाक अनुरूप अशें नेतृत्व आसचें पडटा. की बीजेपीक कितें जालें की बदलत्या काळाचो अंदाज घेवन मनोहर पर्रिकारा सारकिल्लें खडेगांठ नेतृत्व फुडारपण तयार जालें आनी ताणें जो उजवाड घालो तातूंत हें सगळें दिपावन गेलें. अश्या वेळार काँग्रेसीक जर कोणी एक त्राण हाडटलो जाल्यार तशे तरेची व्यक्ती आसची पडटली. म्हाका सद्याच्या परिस्थितीन काँग्रेस हातूर तशी व्यक्ती म्हाका दिसना. आतां एक गजाल करूं येता, कोणी काँग्रेस सोडून बी, म्हणजे दुसऱ्या पक्षान वचपा खातीर अशें न्हय की काँग्रेस सोडून बी जर कोणी उरला नेतो बितो आसा फुडारी जाल्यार ताका बिका आपोवन हें कितेंय तरी वेगळें करचें पडटलें आनी तळागळांतल्यान ताणी तें वचचें पडटलें. पयली गजाल, सद्या काँग्रेसी भितर जशें जाय तशें नेतृत्व ना, मात्तूय ना म्हज्या कोतान, मात्तूय ना. म्हजें स्पश्ट मत सावळबाब, तुमकां कितें दिसता चल्लां कितें? एकूण परिस्थिती पळयतकीर ही डिसिप्लिनरी कमिटी नोटिसी धाडटात, नोटीस धाडटेय येनात, कमिटीचे ज्येश्ठ मेंबरय येनात, आसात ते सगळे ज्युनियर येवन बसतात, सिनियरांचेर एक्शन घेवपा खातीर पळयतात, उलयतात. कितें चल्लां अशें दिसता तुमकां? न्ही जेन्ना काँग्रेस राष्ट्रीयनी दिग्विजय सिंगाक पळय तो प्रभार म्हणून नेमलो पळय तेन्ना म्हाका एक आशा जाल्ली की आतां काँग्रेसची परिस्थिती सुदारतली म्हणून. कारण फाटल्या निवडणुकीत विधानसभा आनी लोकसभा ह्या दोनूय इतली कॉन्शियस वाताहत जाल्ली आसा की हेका जाग्यार घालपा खातीर दिग्विजय सिंग बऱ्या पैकी मनीस लिडर आसा अशें म्हाका दिसतालें. परंतु दिग्विजय सिंग जो दिल्लीक काम करता किंवां नॅशनलचें काम करता ताजी 1% काम ताणें गोव्यांत करूंक ना. सगळ्यांत ताणें व्हडली चूक केली पळय ती जॉन फर्नांडीस ह्या नांवाच्या एका मनशाक हाडून ते अध्यक्ष केलो. तुमकां दिसता की ती चूक जाली? सामकी मोठी चूक. कारण जॉन म्हणटा पळय हो एक बऱ्या पैकी काँग्रेसमॅन, सामको सिन्सियर तो, राजीवगांच्या कामांत तयार जाल्लो आनी त्या खातीर ताका राज्यसभेंत नेमलेलो. त्या वेळाची म्हाका याद जाता की पांडुरंग मुळगांव म्हजो ज्येश्ठ आदवोगाद आसलो पळय ताजें नांव सामकें फायनल जाल्लें राज्यसभे खातीर. आनी त्या वेळाचेर खंयच्यान तरी आमचो राजू गांधो फोन आयलो आनी जॉनाक ती तिकेट मेळ्ळी आनी जॉन MP जालो. थंयसून जॉनाक कितें गोव्यान कांयच काम केलें ना, ताजे राज्यसभा मेंबर म्हणून ताणी जे पळय इवन फंड मेळटा पळय ते फंड सुद्दां आमी खर्च करूंक नासले. अशा मनशाक दिग्विजय हाडून ते अध्यक्ष केलो तेन्ना म्हाज्या मनान खंय तरी संशयाची पाल म्हणटा पळय ती चूक हे बरें जावची ना काय म्हणून. आनी ही गोश्टी ज्यो घडल्या पळय लोकसभा निवडून आनी आतां तातूंत सिद्ध जाता की जॉनाक ते अध्यक्ष काम जमना. सर, तांचो एक जी भुमिका आशिल्ली की जाका जाचे एक टेंटेड पास्ट ना किंवा जाके एक अशें बॅगेज ना अशें मनशाक अध्यक्ष करपाचो आनी पार्टी निवळ करपाची. आनी जॉनान म्हाका दिसता इल्लें चडूच मनार घेतलें, चडूच सिरियस घेतलें आनी तो सामकें सान्न घेवनूच भायर सरलो निवळ करपाक. तुमकां दिसना इंटेन्शन बरें आशिल्लें पूण मोडस ऑपरेंडी चुकली अशी?
नी तसे काँग्रेस तुम्ही जर सगळ्या जे कोण करप्ट आहात किंवा जे कोण हे आहात पण त्यांना जर तसं काटतलं कुशीक नाही तर सगळी काँग्रेसच घर मोडचे पडतले. थं असे मनीस कोणच ना जर का बाबा आम्ही प्रामाणिक असे म्हणू शकता तर आम्ही नाव घेऊ शकतो सामखे 100% यस ही इज नॉट करप्ट म्हणून हे आता कोणच ना म्हणजे जेव्हा ते शक्यत ना नाही सगळ्यांची नावं खची नावं घेतली जायत तर खं ना खं त्यांना डाग लागलेले असतात त्यांचे भानगडी असतात तसे ते राजकारणी लोकांचे असतात. किशोर घेताना माहिती येतात किशोर किती दिसतं कालचं जर तो फियास्को जर पहिलं तर मागे सर तुम्ही काँग्रेस हाऊसात वचून ते हे केले असतील कव्हरेजही केल्या किती असा वातावरण आणि चाललं किती दिस इज दिस लुक्स लाईक कॉमेडी ऑफ एरर्स. प्रमोद सगळ्यात पहिली शिस्तभंगाची कारवाई करपाक पहिली पक्षांत शिस्त असची पडता. ज्या पक्षांनाच शिस्त ना थंय भंगारूत ना तू म्हणतो शिस्त म्हणजे माझ्या सिनियर आणि ज्येष्ठ पत्रकारांनी जो प्रतिक्रिया व्यक्त केलं पण त्यो माझ्या मनातल्या प्रतिक्रिया त्यांच्यानी व्यक्त केलं. संजून जसे सांगले तारूच ना आणि सावळ सरांनी जसे सांगले की दिग्विजय सिंगांक ज्यांना प्रभारी केलं त्यांना खरोखरच दिग्विजय सिंग ही व्यक्ती त्याची राजकीय कुवत किरें ह्याका खूप महत्त्व असले त्याका दिस आमका दिसलेले की दिग्विजय सिंग हो खरोखरच गोयच्या काँग्रेसीन किती तरी बदल घडून हाडटलो म्हणून. पण आता दिग्विजय सिंगांक प्रभारी केल्यानंतर जो काळ गेलो तितून जर पळत गेलो होच तो दिग्विजय सिंग असो विचार करपाची आमचेर पाळी येलेली असा. तू किती म्हणता तू म्हणता की अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी जी असा ती दिग्विजय सिंगाचेर असा सो तू ताका जबाबदार धरता तू स्थानिक नेतृत्वाक जबाबदार धरना. गोयच्या काँग्रेसीची इतिहासापासूनच जर तू परिस्थिती पळशीत गेल्या गोयच्या काँग्रेसीन एकवट हो केन्नाच ना. गोयच्या काँग्रेसीन सदांच झगड्यो फक्त त्या पक्षान रवतुकूच सत्ता मेळटा ह्यामुळे त्या सत्ते खातीर हे सगळं जे वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या विचारप्रवांचे लोक हे एकत्र त्या काँग्रेसीन नांदताले आणि ह्यांका शिस्तीन कसे वागप किरें करप हे सगळे श्रेष्ठीन आतापर्यंत श्रेष्ठीनीच केला. आता सध्या परिस्थिती अशी झाल्या की गोयात मनोहर पर्रिकराचे सरकार जेव्हा आले काँग्रेसीची संख्या 9 आयली ह्या 9 बारीक संख्येन आज त्या पक्षाची अशी बिकट परिस्थिती झाल्या की खंयच्याच पक्षाच्या खंयच्याच आमदाराक किंवा खंयच्याच माजी आमदाराक म्हण सरकारा विरोधान आक्रमक भूमिका घेवपाची आणि सरकाराक तेंगशेर घेवपाची म्हणतात तशी एकट्याकूय कुवत ना. सगळे जाण आपल्या खंयच्या ना खंयच्या तरी भानगडेन भियाल्लेले आसात कोणाकूच कुवत ना सगळे पाखां गळोवन आसात. तातून दिग्विजय सिंगान जॉन फर्नांडिसाक आता जसे तू म्हटलंय की एक स्वच्छ प्रतिमेचो असो त्यांना कोण तरी कोणी जाव यो बाबा एकदाचा निवळ कर. राजकारणात फक्त स्वच्छ प्रतिमा असून चलना राजकारणात बाकीचो राजकारण करपाची त्याच्याकडे निदान कुवत जाई. जॉन फर्नांडीस हो MP राज्यसभेचो राज्यसभेचो तर MP म्हणून तू कोणाक विचारशील गेला कोणाक खबर सुद्धा नसतली कित्याक MP म्हणून त्यांनी किती कार्य केला. आता ज्या पद्धतीन शांताराम बाब नायक काम करतात राज्यसभेचे खासदार म्हणून तर त्या तुलनेन जॉन फर्नांडिसान राज्यसभेचो MP म्हणून कांयच केलेलें ना. बाकी गजाल सांग आय कम बॅक टू यू किशोर सगळी ही जी परिस्थिती झाल्या ती काढून जॉनाची माथ्यार मारप बरोबर कारण कारण किती कारण जॉन नाशिल्लो त्यांना ही संख्या 9 पावली नी. जॉन नाशिल्लो त्यांना सगळे काँग्रेसीचे पानिपत झाले नी. आज जॉनाक हाडटगीर आम्ही सगळ्यां जॉनाक दोषी थारायता दिसना येयलो जॉनाचेर अन्याय कसो. म्हज्या मतान संपूर्ण सगळो दोष जॉनाक दिवन जावचो ना. जॉन एका वेगळे भावनेत आयलो आणि आपण ते निवळ करतलो पण जॉनाचे किती झाले जॉनाक समाजाची नाडी तशी खबर ना काँग्रेस कार्यकर्त्याची नाडी खबर ना. जॉनाचो हेतू खूप शुद्ध असा ताणें एक साधनं घेतली झाडपा खातीर सगळे पण केन्ना हे राजकारण झाडटा असताना नवी फळी निर्माण करपाचो जॉनाचो एक प्रयत्न भितर म्हाका दिसला पण नवी फळी तशी सगळे नावे हाडले म्हणून जायना ते कळ्ळें. नाटकांत सुद्दां पार्टी पळय आसता काल्याक बिल्याक नाटक जाता पळय ते भुरगे कितें म्हणटा की ते तशें नाका म्हणटा आमकांच करूं न्ही म्हणटा नाटक तशें नासता. एक जाणटे पयलीं मेरेन पार्ट पळय करताले सवंग करताले तांगेले आयले 10 जाणटे आसत जाल्यार 4 नवे हाडप पूण चड जाणटे दवरप ल्हव ल्हव ती नवी फळी वाडप आसता. हांगा तशें जालें ना हांगा कितें जालें हो नाका तो नाका तो नाका तशें जायना ताका एक राजकारण लागता. केन्ना केन्ना एक म्हत्वाची गजाल सांगता की तुका जर तें कार्य करपाचें आसता न्ही दोनूय एक एकदां 2 आसता पण केन्ना केन्ना तातून मातसो चड फटींग पळोवचो पडटा आनी दुसरो जो फटींग आसता न्ही ताका तुवें बरो म्हणून सांगचो पडटा. खरो तो बरो आसना तूं ती तुजी स्ट्रॅटजी धोरण आसता कळ्ळें.
ही पद्धत जॉना कडे ना झाली. जॉन तुका सरसकट घराकडे केल्ल्या पैशांनी. आणि दुसरें की काँग्रेसीन संघटना आणि विधीमंडळ आणि संघटना हे हांवें फाटल्या म्हाका दिसता 30 वर्सांक हांवें केन्ना ते समन्वय पळोवंक ना. एक गजाल सांगात सावळबाब, अंजू म्हणटा की समन्वय ना. किशोराचे ते म्हणण्यातल्या म्हाका एक गजाल कळटा की किशोर इज नॉट रेडी टू एक्सेप्ट काँग्रेस एज अ पार्टी. ही सेइंग इट वॉज इट इज कोलिशन ऑफ इंटरेस्ट अँड दॅट कोलिशन ऑफ इंटरेस्ट वॉज सर्वायवींग कारण सत्ता आशिल्ली. सत्ता असतगीर प्रत्येक इंटरेस्टाक आपल्याले पोट भरपा पुरती सगळी गजाली मेळटात. अशे परिस्थिती भितर जर जॉनान ठरयलें की बाबा आपूण ह्या इलेक्शनाक आपलो एक चान्स पडला की कांय जाणांनी पक्षाचे विरुद्ध काम केलां, कांय जाणांनी कमी काम केलां, कांय जाणांनी केले ना, आपूण तो एक चान्स घेवन शिस्तभंगाची कारवाय करतलो, हातूंत कितें चूक आसा? न्ही, तशें पळोवंक गेल्यार कांय चूक ना. तशें करता कारवाय जावंकूच जाय, पण सगळी कारवाय करपाची कोणी आनी कोणाचेर? जेन्ना एका उमेदवाराकच जेन्ना शोकात सुटी वयता पळय, ही सगळ्यांत व्हडलो विनोद जाला न्ही. रविनायकान घडये व्हडलें काम केलें नासत, पण ताका दिसलें आसलें की आपण आपूण हांगा चान्स ना आपल्याक, म्हणून ताका वगी रावलो आसत. पण जेन्ना तूं उमेदवाराकच शोकात सुटी धाडटा, ताजे पयलीं आरोपय केले ताका जितलो आमी निधी दिल्लो तो निधी खंय वापरला आपल्याक खबर ना म्हणून. रवी नायकान लास्ट थोड्या दिसां भितर बीजेपी बरोबर सेटींग केलें असोय आरोप काँग्रेसींतल्यानच जालो. दुसरें ताणें कितें केलें की प्रताप सिंग राणे ह्या सारक्या एका मनशाचेर, ज्येश्ठ लिडराचेर ताणें काँग्रेस हातून आरोप केलो, कोणा ते फुडें काडलो. आतां तो म्हणटा आपलो कांय संबंध ना म्हण ताणें खुलासो केला की भालचे नायक म्हणून भालचे काँग्रेस हातून पावलो कसो. उशिरा सुचलेले शहाणपण अशें जालें तें. अशे वेळाचेर जेन्ना तूं ताका दुखयता, ताका दुखला तेन्ना विश्वजीत दुखला. पुन्हा राणेचे एक मोठो गट आसा, काँग्रेसीन जो गट आहा राणे समर्थक खूप लोक आसात, तांकां सगळे ते दुखावले आयज. अशे पळय तूं कशें पक्ष बांदतलो? बांदणे शक्यच ना न्ही. आनी आतां मॉवीन हे कडेन ऑलरेडी तांणी सोडलेली आहा तरी, आनी ताका शोकस नोटीस दिवं ना सगळ्यांनी. ताणी जाहीर ओपन हे केला पळय तो मॉवीन न्ही, ताका शोकस नोटीस ना. आनी रवी नायका शोकस नोटीस. पुन्हा जोगी आलेमांव जो निवडणुकीच्या वेळार भायर आसलो, ऑस्ट्रेलियाक आशिल्लो, ताका शोकस नोटीस. हे राजकारणाचे न्ही न्ही, अशें पळय पक्ष चलना. किशोर, समजा धाडली न्ही ह्यो शोकस नोटीस, ज्या मॉवीनाक धाडला ना, देट इज अनादर कॉमेडी, कळ्ळें तुका, ताजेर मागीर उलोवया. पूण आतां ह्यो धाडल्यो नोटिशी वालंकाक धाडली, जोकीक धाडली, रवी नायकाक धाडली, आनी ह्या सगळ्यां कडच्यान सामके उत्तरां बित्तरां मागयल्या. फाल्यां ह्या चारांचेर कारवाय जावंक शकता, आणि ती कारवाय झाल्यावर कशी स्वरूपाची जातली आणि कशी हे वतली? वेलकम टू संजू. संजू आसता, पण कारवाय जावपाक शकता पहिली प्रश्न. राजकारण हे खंयच्याच थराक वचो शकता न्हू, त्याचो जर कोणाक अभ्यास करूंक जाय जाल्यार तेणी गोंयच्या काँग्रेसीचो अभ्यास करचो पडटलो. म्हणजे कितें, आतां सावळबाब सांगले उमेदवाराकूच शोकॉज नोटीस. जो मनीस, जो आमदार उघडपणे स्वतःच्या पक्षाच्या विरोधात बंड करता, उघडपणे स्वतःच्या पक्षाच्या